ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे ज्या दिवशी त्यांचे पुतणे अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवारांनी शरद पवारांना शुभेच्छा देणं टाळलं का यावरती आता बरीच चर्चा रंगतीय. शरद पवारांना शुभेच्छा देणं अजित पवारांनी टाळलं. पक्षफुटीनंतर पवार कुटुंबातही मोठी दरी. पवारांना शुभेच्छा न देता अजितदादांनी राखलं अंतर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. आदल्या रात्री नाशिकमध्येच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना अनेक बड्या राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिष्ट चिंतन केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शुभेच्छा दिल्यात. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा आहेत आणि मला असं वाटतं की शेवटी ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, आमचे वैचारिक विरोधक आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. भाजप शिवसेना काँग्रेसच्याही नेत्यांनी शुभेच्छा दिल्या तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या वडिलांना शुभेच्छा देताना भाऊक पोस्टही लिहिली आहे. पण अपवाद राहिला तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा, ज्यांचं बोट धरून राजकारणात प्रवेश केला त्याच काकांना पक्षफुटीनंतर अजित पवारांनी शुभेच्छा दिल्याच नाहीयेत. त्याचवेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचंही जयंतीनिमित्त स्मरण केलं. खरं तर आज काय बोलायचं माझ्या पुढं प्रश्न आहे, मला जास्त काही कुठलं सुचत नाही, पण मी एकंदरीतच माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीत साहेबांचे संस्कार, त्यांच्या सहवासातून मिळालेल्या विकासाच्या दृष्टीचा फार मोठा वाटा आहे. आदरणीय साहेबांची विकासाची दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती, मुत्सद्दीगिरी, संकटातही घट्ट पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. पण यावेळचा वाढदिवस वेगळा आहे. राजकारणातले तेल लावलेले पैलवान, अनेकांवर मात करणारे नेते असलेल्या शरद पवारांपासून दूर होत पुतणे अजित पवार यांनी वेगळा राजकीय पट मांडलाय. भाजप आणि शिवसेनेबरोबर महायुती स्थापन करून थेट सत्तेत गेल्यात. 2 जुलैला अजित पवारांसह राष्ट्रवादीतील 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे काका पुतण्या एकमेकांपासून दुरावल्याची चर्चा सुरू झाली होती. मध्यंतरी परंपरेप्रमाणे दिवाळीसाठी पवार कुटुंबीय एकत्रही जमलं होतं, त्यामुळे राजकीय भूमिका वेगळी असली तरी पवार कुटुंब एकत्रच आहे हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला. मात्र आजच्या या घटनेनं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. शिवाय आज युवा संघर्ष यात्रेसाठी शरद पवार आणि हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार नागपुरात असतानाही छोट्या पवारांनी मोठ्या पवारांची शुभेच्छांसाठी भेटही घेतली नाहीये. स्वतः स्थापन केलेला पक्ष फुटल्यानंतर पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असताना मतभेदांबरोबरच मनभेदही झालेत का हेच दाखवून देण्यासाठी अजित पवार यांनी शुभेच्छा देणं टाळलं का अशी चर्चा रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.